सावली तालुक्यातील लोंढोली या गावात आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असल्यानं या गावात हे चित्र बघायला मिळत आहे. या केंद्रात केवळ नामधारी डॉक्टर्स असल्यानं रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील लोंढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या शोभेची वास्तू म्हणून जन्मास येत आहे. या तालुक्यात एकूण 6 आरोग्य केंद्र असून प्रत्येक गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यानुसार लोंढोली या गावाला देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळाला. या केंद्रात 2 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे केंद्र डॉक्टरांविना आहे. एका डॉक्टरांकडे या केंद्राचा अतिरिक्त कारभार असल्यानं या गावात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स नसल्यानं या भागातील रुग्णसेवा खंडित झाली आहे. पाथरी येथील एक महिला कर्मचारी कार्यरत आहे, पण त्याही केवळ नामधारी असल्यानं शेतकरी शेतमजूर रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना उपचारासाठी सावली गडचिरोली यासह अन्य शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. मोठ्या आशेनं उपचारासाठी केंद्रात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना आल्या पावली परतावं लागत आहे. हा प्रकार बरेच दिवसांपासून सुरू असून प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी आता रेटून धरली जात आहे.